राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांना युक्रेन मधील विद्यार्थ्यांची चिंता आहे पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची चिंता नाही तिकडच्या विद्यार्थ्यांसाठी सोडा ते म्हणतात पण इथे एस टीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना साधी एस टी सोडता येत नाही अशा शब्दात रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे तसेच आम्ही आता आझाद मैदानात बसणार नाही आता बसलो तर अनिल परब यांच्या बंगल्यासमोरच बसू आंदोलनासाठी परत कामगारांना हाक देऊ दुष्ट पद्धतीने तुम्ही वागणार असाल तर चालणार नाही कामावर या म्हणून अनिल परब कामगारांना विनंती करत असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे एकीकडे असं चित्र निर्माण करायचं आणि दुसरीकडे बांबू घालायचं म्हणून गोपनीयतेचं पत्र काढता असा सवालही सदाभाऊ खोत यांनी केलाय तसंच आता जर कामगारांना बांबू लावणार असाल तर आम्ही तुम्हालाही बांबू लावू आमची खेड्यापाड्यातील आणि शेताभातातील माणसं आहेत यांची माती आम्ही होऊ देणार नाही असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिलाय गेल्या पत्रकार परिषदेत आरोपांची राळ उडवून दिल्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजही मोठे गौप्यस्फोट केलेत राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत थेट नाव घेऊन आरोप केले आहेत भाजप नेते किरीट सोमय्या यांचे नाव घेऊन राऊत यांनी त्यांच्यावर आरोप केलेत तसेच सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांना निकॉनमध्ये पार्टनरशिप कशी मिळाली ते ईडीचं वसुली रॅकेट कसं चालतं इथपर्यंतचा पर्दाफाश राऊत यांनी केला आहे तसेच राकेश वाधवानला पीएमसी बँक घोटाळ्यात ब्लॅकमेल करून ही जमीन घेतली हे सगळं आहे एडिल ला घेऊन इतके गंभीर आरोप केले आहेत तर सोबत असे व्यवहार कसे काय करू शकते असा सवाल करतानाच बाप बेटे जाणार आहेत किती पण कागदा फडफडवा असा दावाही राऊत यांनी केलाय आज सकाळी युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागानं धाड मारली त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय तसेच परिवहन अधिकारी शिवसैनिक संजय कदम यांच्या घरावर आयकर विभागानं धाड मारली असतानाच आता अनिल परब यांचे सी ए एस परब यांच्या कार्यालयावर सुद्धा आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे मुंबईतील वांद्रे एम आय जी परिसरातील एल एट इमारतीत ही छापेमारी सुरू आहे दरम्यान मंत्री परब यांच्याशी संबंधित अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरी देखील आयकर विभागानं छापेमारी केली असून ही सर्व छापेमारी राजकीय हेतूने केली जात असल्याचं सत्ताधारी म्हणत आहेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनातील आपली दुसरी पत्रकार परिषद घेतली महाराष्ट्रात ईडी सी बी आय आणि आय टीच्या धाडीवरून संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय त्यावर भाजपाचे किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर देत आरोप केल्यात संजय राऊत मला जर एजंट म्हणत असतील तर त्याला दमडीची किंमत नाही मी हसत हसत पुढे जाणार मी ज्या तक्रारी करतोय त्यात तथ्य आणि दम असतो त्यामुळे त्यात कारवाई होते न्यायालय त्यांना दाद देत नाही मग न्यायालय पाचवा एजंट आहे असं सामनामध्ये लिहा आहे काही मत असं म्हणत सोमा यांनी राऊतांवर निशाणा साधलाय परदेशवारी करू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी चांगली बातमी समोर आली आहे तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सत्तावीस मार्च पासून नियमित आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला हिरवा कंदील देण्यात आलाय कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय आंतरराष्ट्रीय विमानसेवेला परवानगी दिली असली तरी कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे हवाई वाहतूक राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विट करत यासंदर्भात ही माहिती दिली आहे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की देशातील कोरोनाची कमी होणारी रुग्णसंख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे देशातील कोरोनाची रुग्णसंख्या घटताना दिसत आहे त्यामुळे आम्ही सत्तावीस मार्चपासून आंतरराष्ट्रीय वाहतूक नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर एअर बबल देखील बंद करण्यात येईल